निंबाड़ी एमआईडीसी टी पॉइंट चौक में शिवसेना युवा सेना ने सांसद संजय राउत के खिलाफ ईडी की कार्रवाई का विरोध किया। 1 अगस्त सोमवार को यह विरोध प्रदर्शन किया गया। सबसे पहले हाईवे पर धरना देकर केंद्र सरकार के खिलाफ प्रदर्शन किया गया। शिवसेना के पदाधिकारियों ने ईडी के खिलाफ नारेबाजी की और कार्रवाई वापस लेने की मांग की। शिवसैनिकों का आरोप है कि ईडी ने बदला लेने के लिए यह कार्रवाई की है। इस मौके पर शिवसेना हिंगना विधानसभा संपर्क प्रमुख दिवाकर पाटने, वाड़ी शहर प्रमुख मधु मानके पाटिल, तालुका प्रमुख संजय अनासाने, विलास भोंगड़े, युवा सेना हिंगना विधानसभा संगठक प्रमुख अखिल पोहनकर, तालुका प्रमुख सचिन बोमले, तुषार डेरकर, जगदीश कन्हेर, राजेंद्र कोल्ले, रचना कन्हेर, अनिता ढाकरे, चित्रा साईने, सुकन्या थड़कर, दिनेश तिवारी, उमेश महाजन, नरेश मसराम, सचिन पाटिल, विजय फुलसुंगे, अक्षय राउत, प्रमोद जाधव, पुरुषोत्तम गोरे, शिवम राजे, गौरव उंगले, अजय देशमुख, कमल ताइडे, गुलशन शेंडे, दिवांजी रहांगडाले, तारुष बांद्रे, संतोष कांढेरकर, अमित सावरकर, हसन राजा, धनराज लांडगे, सुबोध जांबुलकर, विघ्नेश तेलुटे, रुपेंद्र फुले, आदर्श अभ्यंकर, भोजराज भोंगड़े, राजू घनघवे, चंद्रशेखर येवले, साहेबराव बोवाड़े, चंद्रशेखर देशभत्ता, बयाजी सातपुते, सद्दाम शेख उपस्थित थे। पूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे, सगळे शिवसैनिक रस्त्यावर आहेत। आमची एकच मागणी आहे की काहीही गुन्हा केला नसताना फक्त शिवसेना संपवण्याच्या नादात तुम्ही आमच्या नेत्याला अटक केलेली आहे आणि त्यांना लवकरात लवकर बाहेर सोडावं अशी आमची मागणी आहे। तसेच या मोर्चाच्या माध्यमातून राज्यपालांनी आमच्या महाराष्ट्राला अक्षरशः पायदळी तुडवलेला आहे। अतिशय वाईट आणि खेदजनक जे वक्तव्य केलेलं आहे त्यांनी ते मागं घ्यावं, माफी मागावी आणि त्या प्रकरणात केंद्र सरकारनं त्यांना परत बोलावं अशी आमची मागणी आहे। आणि हे मागणी झाल्याशिवाय आम्ही महाराष्ट्रभर आमचे आंदोलन थांबवणार नाही। घेण्याच्या पाठीमागे असं कारण आहे, मागच्या 4-5 दिवसापासून हिंगणा विधानसभेचा संपर्क करून राजेंद्र प्रसाद यांचे काम करून बसले होते, मुक्काम करून बसलेले होते। त्यांच्यासोबत मी जवळपास विधानसभेमध्ये जवळपास 4 दिवस गेली होत, त्यांनी चाचपणी केली। पार्टी पदाधिकारी आणि शिवसैनिक कोणासोबत आहे ते पाहायला आले होते, परंतु एकत्रित त्यांना दिसून आले तर सारी पार्टीची पार्टी हे उद्धव साहेबांच्या मागे आहे। भलेही 40 लोक गेले असेल, त्यांच्या पाठीमागं नागपूर जिल्हा तर शिवसैनिक एकही नाही आहे। मागच्या 2-2.5 वर्षापासून साधारणतः संजय राऊत साहेबांना त्रास देणं चालू केलेलं होतं आताच्या सत्तारूढ पार्टीने, परंतु तो त्रास सहन करता त्यांनी आजपर्यंत वेळ काढलेला होता। परंतु जे सत्य होते ते सांगत होते, मी भ्रष्टाचार केलेला आहे आणि भ्रष्टाचारीने शिवसेना ह्या भ्रष्टाचार खपून घेत नाही आणि भ्रष्टाचारी लोकांची कॉलर पकडायला आम्ही मागं पुढं पाहत नाही, त्यामुळं काही नाही काही निमित्त सापडून पत्राचाळ नावाची चाळ त्याखाली भ्रष्टाचार केला। 50-60 लाख 50-60 हजार करोडचा घोटाळा केला, 10 लाख रुपये त्यांच्या घरात सापडलं, ते पार्टी फंड होते काय होतं ह्या पद्धतीने उलटा सीधा आरोप करून त्यांना आतमध्ये टाकलं। आजच्या परिस्थितीमध्ये अनिल देशमुख आतमध्ये टाकलेले आहे, नवाब मलिक टाकलेले आहे, आणखी कितीतरी लोक बरेच टाकण्यात येतात। रोज आम्ही पाहतो आहे की आमचे अनिल पूर्ण आतमध्ये टाकला जाईल, अमुक टाकला जाईल, तमुक टाकला जाईल, मग यांच्यापैकी कोणी काय जात नाही, त्यांच्यावर काय ईडी लागत नाही, यांचेच घरं का स्वस्त छोटे होते। आम्ही बघितलेले होते त्यांचे लहान लहान फ्लॅट असताना, लहान लहान घर असताना त्यांचे मोठे मोठे बंगले झालेले आहेत, ते कशामुळे झाले, त्यांनी का भ्रष्टाचार केलेला नाही आहे का? मग ही परिस्थिती निर्माण झालेली असताना हा प्रश्न निर्माण होतो की आम्ही सापडतो का, आणि आमची धडधडी तोफ जी आहे त्यांना उचलून आत्मगत टाकलं आणि आम्हाला सर्व मार्गदर्शन मिळालेलं, सर्व निर्देश मिळालेले आहे की जोपर्यंत संजयजी राऊत बाहेर निघत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवायचं नाही। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलनाची रूपरेखा तयार झाली। VKB News के लिए वाड़ी से विलास मांडेकर की रिपोर्ट।